हाय स्टुडंट्स मी महेश मनोहर बिरादा आपण पाहिलं होतं की एम एस बी टी ची ऑनलाईन एक्झामिनेशन दोन हजार एकवीस ही प्रोक्रेटिंग मेथडने होणार आहे मी तुम्हाला प्रोक्रेटिंग मेथड काय असते याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवला होता मग त्या व्हिडिओमध्ये खूप मुलांनी कॉमेंट्स केले सर त्या मेथडने एक्झामिनेशन होणार आहे तर कॉपी केस होईल का समजा घरामध्ये आमच्या दोन तीन माणसे असतात कुणी आजूबाजूला आलं कॅमेऱ्यामध्ये त्याचा आवाज आला तर आमच्यावरती कॉपी केस होईल का आम्हाला एक्झामिनेशन देता येईल का काय मी एक्झामिनेशनमधून एक्झिस्ट होऊ नंतर खूप जणांनी असं विचारलं सर uh, आम्ही एक्झामिनेशन देते वेळेस समजा इंटरनेट रपचर झालं इंटरनेटचा प्रॉब्लम आला तर आमची एक्झामिनेशन एंड होईल आम का आमची एक्झामिनेशन सबमिट होईल का असे खूप सारे क्वेश्चन्स खूप मुलांनी विचारले होते त्याबद्दल एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ते एक्झामिनेशन आपल्याला एम एस बी टीची ऑनलाईन एक्झामिनेशन द्यायची कशी आहे देण्याची तयारी कशी करायची हे आता आपण पाहूया आता पहा एम एस बी टीची ऑनलाईन एक्झामिनेशन ही ऑनलाईन मोडणे होणार आहे हे सर्वांना माहिती आहे मग ती एक्झामिनेशन देते वेळेस तुम्ही बसायचं अशा लोकेशनला जिथे की तुमचं प्रॉपर नेटवर्क असेल म्हणजे अगोदर काय करायचं त्या नेटवर्कमध्ये गेल्यानंतर एखादा यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून घ्यायचा म्हणजे तुम्हाला लक्ष देईन बाबा रे नेटवर्क आहे का व्हिडिओ स्मूथली चलत असेल तर समजायचं की तिथे प्रॉपर नेटवर्क आहे मग अशा जागी तुम्ही एक तुमची एक्झामिनेशन द्यायला बसायचं पहिलं काम हे करायचं की प्रॉपर नेटवर्क असलेल्या जागेच तुम्हाला बसायचं आहे आता दुसरी अडचण होती मुलांची सर आमच्या घरामध्ये दोघं तिघं असतील समजा एखादा जर चुकून माझ्या कॅमेऱ्यामध्ये दिसला तर काय होईल आत आणि माझ्यासोबत कॉपी केस होईल का मग याची खबरदारी म्हणून एक आपण असं काम करू शकतो आपण काय करायचं आपला मोबाईल घ्यायचा मोबाईलचा कॅमेरा ऑन करायचा काय करायचो स्टार्टिंगला मीस एक्झामिनेशन देण्याच्या अगोदर काय करायचं मोबाईल घ्यायचा आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करायचा फ्रंट कॅम ऑन करायचा फ्रंट कॅम ऑन केल्यानंतर असा चेहऱ्यासमोर ब पकडायचा आणि पाहायचं की आपल्या फ्रंट कॅमेऱ्यामध्ये किती एरिया कवर होतो आहे मागचा आपल्या फ्रंट कॅमेऱ्यामध्ये किती मागचा एरिया कवर होतं हे पाहायचं आता पाह त्याच्यासाठी आपण काय करायचं मागचा एरिया चेक केल्यानंतर काय करणार आपण काय करायचं ड्रॉ करून घ्यायचं मागच्या एरियाला मीन्स ओळख लक्षात राहण्यासाठी की आपला एरिया किती कवर होतोय कोणाला आपल्या त्या एरियाच्या मध्ये येऊ द्यायचं नाही आहे त्या एरियाच्या बाहेरून तो बघत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्या एरियाच्या तो मध्ये येणार नाही याची काळजी घेण्यासाठी काय करायचं मागच्या साईडला जसं मी ते बांध दाखवले त्या पद्धतीनं काय करायचं ड्रॉ करत जायचं असं एक चौकोन डबा नाही तर चौ रेषा ओढून घ्यायच्या चारही साईडने म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आमचं या लोकेशनमध्ये कोणी येणार नाही आणि ह्या चार चा मध्ये कुणाला येऊ द्यायचं नाही म्हणजे काय होईल तुम्ही जेव्हा ऑनलाईन एक्झामिनेशन देणार आहे त्या टाईमला काय होईल तुमचा जो कॅमेऱ्याची स्ट्रेंथ असणार आहे जो एरिया कवर करणार आहे अँगल तो तितकाच त्या ॲप्लिकेशनमध्ये पण चालणार आहे जसं की तुमचा फ्रंट कॅमेरा नॉर्मली जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करता तेव्हा चालतो त्याच ते पद्धतीने त्यासाठी आपण पहिल्यांदा सुरू काय करायचं आहे कॅमेरा ओपन करायचा आपला मोबाईलचा कॅमेरा किती एरिया कवर करतो हे लक्षात घ्यायचं चार रेषा ओढून ठेवायच्या आणि दुसऱ्याला काय सांगायचं आपल्याला समजा एक्झाम देते वेळेस जर कोणीमध्ये आला तुमच्या इथं आता रूम एखाद्या दोन रूम आहेत समजा चार पाच मुलं तुम्ही रूमवरती राहता एखादा मध्ये जर आला गेला तर त्याला सांगून ठेवायचं बाबा माझा हा इतकाही एरिया आहे इथे चार रेषा दिसायला हा बॉक्स आहे ना ह्या बॉक्सच्या अलीकडे तू दिसायला नको म्हणजे तुझा चेहरा जर इकडे आला तर तू तू कॅमेऱ्यामध्ये दिसशील आणि मी कॉपी केसमध्ये म्हणा नाहीतर मला काहीतरी अडचणीं मला एखादा पॉपअप मॅसेज येऊ शकतो एक्झामिनेशन कंडक्ट होते वेळेस माझी त्यासाठी ते त्याला सांगून ठेवायचं बाबा ह्या चार मध्ये तुला यायचं नाही आहे म्हणजे तुमचा कोणता इश्यू सॉल्व्ह झाला तुम्हाला जे वाटत होतं आमच्या घरामध्ये एखादे दोन कॅन्डिडेट असतील एखाद्याने चुकून जर मध्ये आला माझ्या मागे आला तर माझं एक्झामिनेशन कॅन्सल होईल त्यासाठी सोप्पं काम आपल्याला अगोदर मोबाईल घ्यायचा एका भिंतीच्या साईडला बसायचं आपला कॅमेरा ओपन करायचा आणि पाहायचा किती एरा आपला मोबाईल कवर करतोय कॅमेरा मग त्या अँगलनुसार मी जसं हे ड्रॉ केलेलं दाखवतंय त्या पद्धतीने ड्रॉ करून ठेवायचं आणि सांगायचं बाबांनो ह्या रेषेच्या आत तुम्ही डोकं नका घालू म्हणजे तुम्ही माझ्या कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाहीत हा सोपा फंडा आता दुसरा पॉईंट आहे खूप जण म्हणत आहे सर माई माईक ऑन असतो माईकमध्ये कोणी दिसलं तर काय इशू होईल त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला सरळ सरळ सांगायचं कोणीही बोलू नका आता समजा कोणाला तरी तुमच्याकडे काम आहे काही अर्जंट काम आहे त्या कोरोना परिस्थिती आहे कोणाला काही अर्जंट काम असेल कुणी इंटरप्ट करत असेल तर सरळ सांगायचं बाबा लिहून दाखव मी बघतो काय आहे ते मला बोलू नको अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता मी सरळ सरळ प्रिकॉशन्स घ्यायचे गप्प बसायला सांगायचं आहे वाटलं तर तुम्ही हेडफोन लावून ठेवू शकता हेडफोन लावला तर म्हणजे काय फक्त तुमच्या माईक इथं असेल आणि तुमचाच थोडासा आवाज तिथे जाणार आहे बाकी जणांचा आवाज नाही जाणार असे तुम्ही काही प्रिकॉशन्स घेऊ शकता पण शांत बसायला सांगितलेलं बेटर असेल आणि तुम्ही सांगू शकता काही सांगायचं आहे तुला काही बोलायचं असेल तर लिहून दाखव मी वाचून घेतो पण बाबा बोलू नको ते पण लिहून कधी दाखव काही एमर्जन्सी असेल तर अशा प्रकारे तुम्ही प्रिकॉशन्स घेऊ शकता हे का सांगतोय मी कसं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत तुम्ही घरांचे घर घरामधल्या घरा कॅन्डिडेटला बाहेर पण जावं म्हणू शकत नाही बाहेर बसा नाहीतर तुम्ही म्हाडीवर गच्चीवर बदल टेरिसवरती बसून पण एक्झामिनेशन देऊ शकत नाही का पाऊस आला तरी तुम्हाला इश्यू होणार आहे मग एखाद्या दोन रूम असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करू शकता याबद्दल मी तुम्हाला इन डिटेल एक प्रोक्रेटिंगबद्दल एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे एक्झामची पासिंग कशी असणार आहे त्याच्यावरती पण आपला एक व्हिडिओ आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन कशी द्यायची आता दुसरं पॉईंट खूप जण म्हणतात नेटवर्क नसणार आहे नेटवर्क नसलं तरी काय करायचं काही प्रॉब्लेम नाही समजा एकदम नेटवर्क गेला इंटरप्ट झाला तर तुम्ही लॉग आऊट होताल आणि नंतर एकदा लॉग इन करू शकता त्याबद्दल काही विषय नाही पण तुमची काळजी म्हणून तुम्ही काय करायचं स्वतः जिथे नेटवर्क असतं त्याच जागी तुम्हाला बसायचं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या चैनल लाईक आणि सब्सक्राइब करू शकता थँक्यू